महापर्यटन पर्यटनातून रोजगाराची संधी या MTDC सादर करत असलेल्या मालिकेमध्ये आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आजच्या भागामध्ये आपण अशा एका MTDC उपक्रमाची माहिती घेणार आहोत की कदाचित MTDC सर्व उपक्रमांमधला हा सर्वाधिक लोकसहभाग असलेला उपक्रम ठरावा। हा उपक्रम आहे निवास आणि न्याहारी योजना। आपण बरेचदा ठिकठिकाणी कुठे देवदर्शनाला जातो, कुठल्या एखाद्या बीचवर जातो, तेव्हा बरेचदा अगदी साध्या साध्या घरावरती आपल्याला MTDC लोगो लावलेले बोर्ड दिसतात आणि निवास न्याहारी योजना असं लिहिलेलं असतं। ही निवास न्याहारी योजना नेमकी काय आहे? एखाद्याला जर का त्या योजनेअंतर्गत नोंदणी हवी असेल तर त्याने काय करायला हवं, ह्या नोंदणीकृत निवास न्याहारी योजना धारकांना काय लाभ मिळतात आणि एकंदरीतच आज राज्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये या निवास न्याहारी योजनेचं स्थान काय आहे, या सगळ्याचा विचार आज आपण आपल्या आजच्या भागात करणार आहोत। आणि आजच्या भागामध्ये या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी किंवा या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपण डॉक्टर मुकेश कुलकर्णी यांना आमंत्रित केलंय। नमस्कार मुकेशजी। नमस्कार। मुकेशजी हे निवास न्याहारी योजनेचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर क्लीन इंडिया कॅम्पेन जे MTDC माध्यमातून राबवण्यात येत आहे त्याचे ते प्रकल्प अधिकारी आहेत। त्याचबरोबर आज या कार्यक्रमामध्ये कांचन आठले यांना आपण आवर्जून आमंत्रित केलंय। ते मूळचे हॉटेल मॅनेजमेंटचे पदवीधर आहेत, त्या क्षेत्रात कार्यरत होते आणि आता टूर ऑपरेटर म्हणून सहलींचं ते आयोजन करतात। तसंच लक्ष्मीकांत देशपांडे आपल्याकडे आहेत, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे ते एक क्रियाशील असे सदस्य आहेत आणि पर्यावरणाविषयी सजगता जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत। विशेषतः होमस्टे ही जी एक प्रस्तावित योजना आहे त्याच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या ग्रामीण पातळीवर काही काम केलेलं आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थातच मी डॉक्टर मुकेश कुलकर्णी यांच्याचकडे जाईन। मुकेशजी, MTDC सर्वाधिक लोकसहभाग असलेली ही कल्पना निवास न्याहारी योजना, मुकेशजी ही निवास न्याहारी योजना आहे ही नेमकी काय? निवास न्याहारी योजनेचा बेसिक उद्देश असा आहे की प्रत्येक टुरिस्ट स्पॉटला MTDC रिसॉर्ट किंवा हॉटेल्स बांधणे शक्य नाही आताच्या घडीला, तर पण प्रत्येक ठिकाणी टुरिस्टची व्यवस्था झाली पाहिजे असं आमचं एक हे असतं। तर अशा टुरिस्ट ठिकाणी ज्या घरांच्या 2 ते 5 खोल्या एक्स्ट्रा रिकामे असतात, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की मुलं बाहेर शिकायला जातात किंवा जॉबसाठी बाहेर जातात आणि घरात आई बाबा दोघंच असतात, अशा ठिकाणच्या 2 ते 5 रूम ज्या एक्स्ट्रा रिकाम्या असतात त्या MTDC तर्फे आम्ही नोंदणी करून घेतो आणि टुरिस्टसाठी अवेलेबल करून देतो। पण एखाद्याला ह्या रूम्स आपल्याकडच्या टुरिस्टना अवेलेबल करून द्यायच्या असतील, अच्छा, तर नेमकी कुठल्या प्रक्रियेतनं त्यांना जावं लागतं? निवास न्याहारी योजनेची एक माहिती पुस्तिका आहे, तर एक साधा सोपा अगदी फॉर्म दिलेला आहे। ती कुठे उपलब्ध होते? ते सगळे MTDC ऑफिसेसला आमची असते आणि ऑनलाईन पण अवेलेबल आहे पुस्तक ते आमचं। तर त्यात एक नोंदणी फॉर्म असतो, फॉर्ममध्ये बेसिक माहिती आपल्या घराची असते की नाव काय, ॲड्रेस काय, किती रूम्स अवेलेबल आहे आणि त्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लावावं लागतात। त्या डॉक्युमेंट्समध्ये बेसिकली असतं की स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेची NOC आपल्याला लागत असते, नंतर त्या जो अर्जदार आहे त्याचा चारित्र्य पडताळणी दाखला आपण घेत असतो आणि जो ज्या घराच्या ओनरशिपचे डॉक्युमेंट जे आहे, 7/12 उतारा असेल किंवा लाईट बिल, हे आपण एक साधे डॉक्युमेंट त्यांच्याकडे घेतो। याच्यानंतर आमचे प्रादेशिक व्यवस्थापक त्या घराची पाहणी करतात आणि जर टुरिस्टच्या हिशोबाने सगळं व्यवस्थित असेल तर आम्ही त्यांना नोंदणी देतो आमच्या। पण हे जे डॉक्युमेंट तुम्ही घेतात त्याच्यामध्ये एक 7/12, त्याचं काय कारण घेण्यामागचं? 7/12 घेण्यामागचा उद्देश असा आहे की त्या घराची ऑथेंटिसिटी त्या अर्जदाराच्या नावावरच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जर ते घर अर्जदाराच्या नावावर नसेल तर घरमालकाचा NOC घेऊन पण आपण ते, जर का स्वतःच्या नावावर असेल तर 7/12, येस, आणि जर का तुम्ही भाडे करू असाल तर मग मूळ मालकाची घरमालकाची NOC आपल्याला। आणि चारित्र्य पडताळणीसाठी कुठला डॉक्युमेंट लागतं? MTDC साठी आम्ही इतकं की आम्हाला टुरिस्टची सेफ्टी महत्वाची असते, स्थानिक पोलीस स्टेशनच्या चारित्र्य पडताळणी दाखला आपण अर्जदाराचा घेत असतो। आणि तिसरं कुठलं डॉक्युमेंट म्हणाला? स्थानिक प्रशासनाची NOC आपण घेत असतो। बरं, स्थानिक प्रशासनाची NOC कारण याच्याकरता की जो घरमालक असतो तो सगळ्या कर हे असतो, कर जे आहे ते स्थानिक प्रशासनाला भरत असतो आणि त्यांना पण या योजनेची माहिती पाहिजे। मुळात तो कुठल्या गव्हर्नमेंटचा डिफॉल्टर नाही ना, ही छाननी करण्यासाठी। आणि तुमचे जेव्हा विभागीय अधिकारी त्या ठिकाणी जातात तेव्हा नेमकी कुठल्या प्रकारची पाहणी त्या ठिकाणी केली जाते? निवास न्याहारीमध्ये बेसिक आपल्या घरात ज्या वस्तू रोज वापरायला लागतात, की समजा बाथरूममध्ये चांगली बादली असेल किंवा स्वच्छ पाणी असेल किंवा गरम पाणी आंघोळीला असेल, जेवणाची व्यवस्था असेल किंवा नाश्त्याची व्यवस्था असेल, चहा असेल, या बेसिक गोष्टी ज्या रोज वापरामध्ये आपल्याला लागतात त्याची आम्ही पाहणी करून मग नोंदणी देतो त्यांना। बरं, ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः किती कालावधी लागतो, म्हणजे किती दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते? साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही नोंदणी देण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर। आणि एक साधारणतः सर्वसामान्य लोकांना कुठे शासनाकडे काही अर्ज विर्ज करायचा मग एक थोडीशी एक भावना असते की आता याला किती वेळा खेपा घालायला लागणार, किती हेलपाडे पडायला लागणार,
तर याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? याच्या बाबतीत सांगेन की आमचे साथी प्रादेशिक व्यवस्थापक आणि त्यांचे कार्यालय जे आहे या बाबतीमध्ये अगदी सरस आहे आणि लवकरात लवकर जास्त हर्डल्स न देता कशी नोंदणी देता येईल याचा आमचे सगळेजण आम्ही प्रयत्न करत असतो नेहमी. थोडक्यात मध्ये घरातल्याच आपल्या ज्या काही जास्तीच्या खोल्या आहेत त्या पर्यटकांना देऊन त्यांची सेवा करायची, त्यांना ती संधी द्यायची. मला वाटतं आपल्याकडे अतिथी देवो भव हीच आमची संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीमधनं काम करत असताना आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला आपल्या घरातलाच एक घटक म्हणून त्याला आपल्यात सामावून घ्यायचा आणि त्याला सेवा द्यायची अशी एक मला वाटतं एक वेगळी संधी देखील यामुळे बऱ्याचशा कुटुंबांना आज महाराष्ट्रामध्ये मिळते. बेसिक गोष्ट अशी आहे की आपण 2 दिवस आपल्याकडे राहायला पाहुणे आले त्यांची जशी व्यवस्था करतो आपण ती सेम कन्स्ट्रक्ट आम्ही निवास न्यारीमध्ये घेतलेली आहे. मला वाटतं निवास न्याहारीच्या बऱ्याच युनिट्सना आम्ही भेट दिली आणि तिथलं परिस्थिती सगळी आम्ही चित्रित देखील केली आहे. आपण जाऊया अलिबागला. म्हात्रे कुटुंबियांचं एक स्वतःचा छोटासा टुमदार बंगला आहे आणि तो बंगला त्यांनी निवास न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणीकृत करून आता ते पर्यटकांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा सोयी देत आहेत ते आपण या चित्रफितीत बघूया. अलिबाग जवळ नागाव इथली भगत आळी म्हणजे छोट्या छोट्या टुमदार घरांची आळी. पुढे जुनं घर किंवा वाडा किंवा बंगला आणि मागे प्रत्येकाची स्वतंत्र वाडी. याच भगत आळीतल्या कोपर गल्लीत बाळाराम म्हात्रे यांनी हा नवीन बंगला बांधला आहे. ही एकमजली सुंदर वास्तूच आज त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी एक मोठी ठेव ठरली आहे. मी 2012 रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर माणसाचं परिस्थिती जराशी वेगळी होत असते. तेव्हा MTDC विषयी मला माहिती मिळाली. माहिती मिळाली त्यावेळेला लोक काहीतरी वेगळं सांगत होती. पण ज्या वेळेला मी इथे त्यांच्या प्रभादेवीजवळच्या ऑफिसमध्ये गेलो त्या तिथल्या लोकांनी मला भयंकर कोऑपरेट करून ह्या योजनेविषयी माहिती दिली आणि ती माहितीप्रमाणे मी इथे ते हे तयार केलं सगळं हे घरामध्ये आणि आता मला त्यापासून फायदा पण होतो आहे आणि माझ्या निवृत्तीचा वेळही निघून चांगल्या प्रकारे जातो आहे आणि कुटुंबाची त्याच्यामध्ये थोडीशी उपयोगी केला सुद्धा हातभार लागायला लागला. मला या शासनाच्या लोकांकडून जी काही मदत मिळाली जी माहिती मिळाली ती मी इकडे तिकडे जो धावत होतो तो मी थांबलो आणि माझं ते हे काम पूर्ण झालं आणि त्या लोकांनी जे त्यांना पाहिजे होती ती त्यांनी येऊन प्रत्यक्षात पाहणी केल्यावर त्यांना बरं वाटलं ते की ह्या माणसांनी सगळे व्यवस्थित पर्यटकांसाठी सोयी वगैरे सुविधा केलेल्या आहेत. निवास न्याहारी योजनेची मूळ संकल्पना म्हणजे घरमालकानं आपल्या घरातच पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारीची सोय उपलब्ध करून द्यावी अशी आहे. अगदी या संकल्पनेवर हुकूम बाळाराम म्हात्रे यांचं निसर्ग केंद्र आहे. म्हात्रे कुटुंबियांचा निवास बंगल्याच्या तळमजल्यावर आणि पर्यटकांची व्यवस्था वरच्या मजल्यावर. या छोट्याशा बंगल्याचं निवास न्याहारी केंद्रात अगदी कल्पकतेनं रूपांतर केलंय. तळमजल्यावरच्या व्हरांड्यात वेटिंग रूम किंवा प्रतीक्षा दालन आणि वरच्या मजल्यावरच्या सज्जात डायनिंग हॉल अर्थात न्याहारी आणि भोजनाची व्यवस्था. आकर्षक वॉल पेंटिंग्स सुंदर टाइल्स यामुळे या सगळ्या खोल्यांना एक चांगला लुक प्राप्त करून दिलाय. खोली बाहेरच्या सज्जातून परिसरातला निसर्ग पाहता येतो. समुद्र किनाऱ्यावर मौज करून आल्यावर निवांतपणे या बंगल्याच्या गच्चीवरून आसमंतातल्या निसर्गाचा आनंद घेता येतो किंवा घरामागच्या छोट्याशा वाडीत निवांत होता येतो. शिवाय म्हात्रेकाकूंच्या गावाकडच्या चवदार भोजनाचाही आनंद घेता येतो. फार मोठ्या पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी MTDC निवास न्याहारी योजनेअंतर्गत कसं चांगलं काम करता येतं, पर्यटकांची सोय आणि स्वतःसाठीही कायमस्वरूपी रोजगार कसा निर्माण करता येऊ शकतो याचं एक चांगलं उदाहरण आहे. कांचनजी, आत्ताची आपण फिल्म पाहिली, एक छोटासा बंगला आणि त्या बंगल्यातच येणाऱ्या पर्यटकाची सोय करणं. आपण टूर ऑपरेटर आहात आणि आपला असा लौकिक आहे की आपण मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये टुरिस्ट नेण्याऐवजी MTDC निवास न्याहारी योजनेअंतर्गतली जी वेगळी केंद्र आहेत तिथेच आपण पर्यटकांना घेऊन जाता. तर
हे करण्यामागचा हेतू काय, हा हा विश्वास तुम्हाला का निर्माण झाला? हा करण्यामागचा हेतू म्हणजे मोठमोठ्या हॉटेलमध्ये कमर्शियलायझेशन आणि प्रोफेशनलिझम खूप असते, जे पर्यटकांना तिकडची राहणीमान कल्चर, तिकडची खाद्य संस्कृती कळत नाही, हे सगळं जाणून लोकांना ती आवड आहे म्हणून बी एन बी मध्ये राहणं जास्ती पसंत करतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकांना ते पाहिजे आणि मग महाराष्ट्र टुरिझमने खूप ठिकाणी बी एन बी ची संस्था केलेली आहे, त्याच्यामुळे ते सोयीस्कर झालेले. पण एखाद्या हॉटेलला मिळणाऱ्या सगळ्या कदाचित काही तारांकित सोयी आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा आपल्या घरांना निघून दुसऱ्या कोणाच्या तरी घरात राहायचं, तर ह्याच्यामध्ये पर्यटकांना एवढं काय आकर्षण वाटतं तिथे राहण्याचं? तारांकित सोयी तुम्ही म्हणता म्हणजे उदाहरणार्थ स्विमिंग पूल म्हणा, जिम म्हणा, हे सगळे मुंबईमध्ये किंवा शहरात राहणारे लोक इकडे तिकडे एन्जॉय करतातच, त्यांना त्याच्यापेक्षा हटके काहीतरी खरं पाहिजे असतं, ते आपण देऊ शकतोय, तर मग का नाही असा विचार करून तसं आम्ही ठरवलं. पण एम टी डी सी ची ही विश्वासार्हता आहे असं तुम्हाला वाटतं का की तिथे तुम्ही त्या पर्यटकांना पाठवताय? हो, बी एन बी समजा एम टी डी सी चा लोगो नसता तर एखाद वेळेस मी लोकांना त्याच्या ठिकाणी घेऊन जाण्यात एवढं सक्सेसफुल झालं नसतं जेवढं त्या लोगोमुळे मी होतोय आज. मला वाटतं मुकेशजी, एम टी डी सी चा लोगो हाच विश्वास देतो असं हे टूर ऑपरेटर म्हणतात. आपली अजून एक योजना प्रस्तावित आहे होम स्टे, तर त्या योजनेविषयी काय सांगाल? बेसिकली होम स्टे जी योजना आहे ही निवास निहारीची लहान बहीण असं आपण म्हणू. निवास निहारीला 2 ते 5 रूम आपण म्हटलं आवश्यक असतात, पण होम स्टेला 2 पेक्षा कमी रूम ज्यांच्याकडे आज आहे, की आपण बेसिकली बोलतो की आदिवासी किंवा ग्रामीण भागामध्ये 2 ते 5 रूम जास्त नसतं म्हणजे ते पण श्रीमंतीचं लक्षण असतं, पण ज्यांच्याकडे 2 पेक्षा कमी रूम आहे अशा ठिकाणी आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना नोंदणी देऊन, जे पक्षी निरीक्षक आहे किंवा फोटोग्राफर्स आहे किंवा ट्रेकर्स आहे, यांना सगळ्या सुविधांची आवश्यकता नसते, तर बेसिकली ह्या लोकांसाठी होमस्टेची योजना आमची महत्वाची ठरते. पण ह्या होमस्टे बरोबरच जी निवास न्यायालयाची स्कीम आहे त्यातल्या काही लोकांनी देखील आता त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायला सुरुवात केली. म्हणजे कोणीतरी निवास न्यायालयासाठी केंद्र सुरू केलं आणि नंतर जेव्हा त्याच्याकडे पर्यटक यायला लागले तेव्हा त्याला लक्षात यायला लागलं की अरे आपण पर्यटकांना अजून काहीतरी द्यायला पाहिजे, अजून काहीतरी द्यायला पाहिजे, त्यांना आणखीन काहीतरी द्यायला पाहिजे. या भावनेतनं बऱ्याचशा छोट्या छोट्या निवास न्यायालयी केंद्रांचा देखील हळूहळू विकास होत ती एक चांगली म्हणजे महाभ्रमणची केंद्र म्हणून सुद्धा उदयाला येतील इतकी परिस्थिती आहे. सर, आपण आदिवासी विभागातल्या अशाच एका युनिटकडे जाणार आहोत. विक्रमगडचं हाईड आऊट म्हणून ते पर्यटन केंद्र आहे, निवास न्याहरीतनं सुरू होऊन आता ते महाभ्रमण पर्यंत पोहोचलंय, काय वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले जातात ते बघूया. ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगड आदिवासी इलाक्यात निसर्गाच्या कुशीत लपलेलं हाईड आऊट. सर्वत्र गर्द झाडी, पानापानातून ठिबकणारी सूर्यकिरणे, प्रवेश करताच क्षणी दृष्टीस पडणारा आदिवासी पद्धतीनं साकारलेला दर्शनी मांडव. आदिवासी जीवनशैलीचं दर्शन घडवणारं लाकडी फर्निचर, पावलीच्या पानांनी साकारलेला मुख्य मांडव, सागाच्या पानांची वीण करून बनवलेलं वाड्याचं छत, छताला टांगलेल्या विविध घंटा, रंगीबिरंगी हंड्या, जुन्या तजवीरी, देवदेवतांचे टाक आणि प्राचीन काळात शोभतील अशी भांडीकुंडी. शहरी संस्कृतीच्या कुठल्याच खुणा इथे दृश्यमान होत नाहीत. हे नैसर्गिक पर्यटन केंद्र उभारलंय हेमंत छाबरा यांनी. माझा आणि माझा परिवाराला 12 वर्षे झाले आणि आम्ही एम टी डी सी मध्ये रजिस्टर्ड आहे. हे पर्यटनमध्ये मोठी गोष्टी आहे, आम्ही बॉम्बेचा लाईफस्टाईल सोडून इथे शेतकरीचं काम, माझं पूर्ण परिवार, माझा आई 83 वर्षाची आहे आणि आम्ही सगळं मिळून आम्ही चालवतो. एक ओल्ड इन अर्थात ब्रिक हाऊस इथे उभारलंय. जुन्या कौलारू घरातली ही खोली अर्थातच जुन्या पद्धतीच्या वस्तूंनी नटली आहे. इथे मड हाऊसेस बांधलेत. इथे पर्यटक ग्रामीण जीवनाचा आनंद घेतात. इको फ्रेंडली कॉटेज रातराणी हे इथलं वेगळेपण. कौलाचं छत, शिस्वी पलंग, जुन्या पद्धतीचं ड्रेसिंग टेबल, हातानं विणलेल्या गोधड्या आणि चादरी,
तरटापासून बनवलेले पडदे सगळं ग्रामीण उद्योगाला चालना देणार. छाबरा यांच्यासह अनेक आदिवासीही या केंद्रात काम करतात. या निवास न्याहारी केंद्रात येणारे बरेचसे पर्यटक या भागातल्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात. कुणी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी येतात, कुणी चुलीवरच्या जेवणाची लज्जत चाखण्यासाठी येतात, तर कुणी निव्वळ आराम करण्यासाठी. मात्र आपल्याकडचे पर्यटक जबाबदारी ओळखून वागत नाहीत ही खंत हेमंत छाबरा यांनी व्यक्त केली. बॉम्बेवरून जे लोक येतात त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल पर्यटनचा एक मोठा गोष्टी आहे. लोकांना हे मनावर ठेवलं पाहिजे की आम्ही शेतकरीला कसा मदत करू, त्याचा टायमिंग त्याचा प्रोग्राममध्ये कसा सहायता करू, असा नाही विचार पाहिजे की आम्ही पैसे देतो आणि आम्हाला एक डिमांड आहे, तुम्ही तुमचं शेतीकाम सोडून आम्हाला सगळं एंटरटेन करा. गेल्या काही वर्षात शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे ग्रुप्सही मोठ्या संख्येनं येऊ लागले. अनेक संस्थांतर्फे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कॅम्प्स शिबिरं यांचं इथे आयोजन केलं जातं. कदाचित निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांमधले नैसर्गिक गुणही इथे अधिक खुलत असावेत. आमच्या आदिवासी विभागातल्या अमर्याद नैसर्गिक साधन संपन्नतेचा पर्यटन क्षेत्रासाठी उपयोग करून नवनवीन संधींना कशी गवसणी घालता येते हेच हाईड आउटनं दाखवून दिलंय. लक्ष्मीकांतजी, आपण आता हे आदिवासी इलाक्यातलं उदाहरण पाहिलं. होमस्टेची जी कल्पना MTDCच्या मनात आहे, जी प्रस्तावित आहे, त्याचं मूळ कुठेतरी तुमच्यासारख्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमध्ये आहे. वेळासमध्ये आपण जो प्रकल्प उभा केला आहे आणि त्यातनं घरोघरी होमस्टेची जी कल्पना आहे, ती होमस्टे असं त्याला नाव नसेल सुरुवातीला, पण ती नेमकी संकल्पना कशी तिने जन्म घेतला? साधारणपणे 2002 सालापासून सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था कासव संवर्धनात काम करते आणि संस्थेचं ब्रीदवाक्यच हे आहे की लोकसहभागातून निसर्ग संवर्धन. तर अशा वेळेस आम्ही विचार करत होतो की वेळास इकडे जे कासव संवर्धन काम चालू आहे तिथे आपण कासवांना संरक्षण देतो, यात लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल. आणि तेव्हा आमच्या डोक्यात ही कल्पना आली की जर का आपण कासव बघण्याकरता पर्यटक आणले आणि ते गावामध्येच राहिले, तर त्यामुळे गावांच्या जी कुटुंब आहेत, गावातली गावकरी आहेत, त्यांनाही एक ॲडिशनल रोजगार मिळेल. आणि तो ॲडिशनल रोजगार मिळाल्यामुळे आपोआपच गावातले जो समाज जो आहे तोही आम्हाला आमच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल असा आम्ही विचार केला. आणि त्याप्रमाणे 2006 साली आपण पहिल्यांदा ही योजना सुरुवात केली. कासव महोत्सव असं आपण नाव दिलं. पहिल्या वर्षी फक्त 150 लोक आले होते, पण आज मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आज सध्या आपल्याकडे जवळपास 3000 लोक दरवर्षी वेळास या गावी येतात आणि 30 कुटुंब या योजनेमध्ये गुंतलेली आहेत. त्या होमस्टेमध्ये तुमची जी कुटुंब आहेत ती कशा प्रकारची सेवा देतात पर्यटकांना? सुरुवातीला आपण ह्या 30 कुटुंबांना एक हॉस्पिटॅलिटीचं एक बेसिक ट्रेनिंग दिलं, ज्याच्यामध्ये घरात कोणकोणत्या सोयी असल्या पाहिजेत. अर्थात आमचा हाही कटाक्ष आहे की जे कोणी पर्यटक येतील त्यांना एक गावाची जी लाईफस्टाईल जी आहे, जी राहणीमान आहे, त्याचा अनुभव त्यांना व्हावा म्हणून अगदी साधी राहणी आपण करतो. पहिल्या वर्षी तर तुम्हाला माहिती आहे की कोकणातल्या घरांमध्ये पडव्या असतात, तर पहिल्या वर्षी तर लोक पडव्यांमध्ये झोपले, पण आता हळूहळू काही ठिकाणी गावकऱ्यांनी अधिक सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्य म्हणजे स्वच्छता, चांगलं जेवण आणि गावातल्या लोकांशी संवाद, ह्या गोष्टींवरती आमचा कटाक्ष असतो. गेले 2 वर्ष हा प्रकल्प आता एवढा यशस्वी झाला आहे की पूर्वी आमची संस्था कासव महोत्सव अरेंज करत असे, पण आता ग्रामपंचायतीने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि संपूर्ण आयोजन गावच करत आहे. देशपांडे साहेब, तुम्ही बोलता बोलता 2 मुद्दे मांडलेत की स्वच्छता आणि चांगलं जेवण. मला वाटतं जिथे जिथे निवास न्याहारी योजना MTDCची आहे तिथे तिथे प्राधान्यानं जर का या 2 गोष्टी असतील तर पर्यटक कधीच जाण्यासाठी काकू करणार नाही. मुकेश साहेब, आपण जेव्हा आपले अधिकारी जाऊन त्या परिसराची पाहणी करतात किंवा काही ठराविक कालावधीनंतर तिथे एखाद्या वेळी सरप्राईज व्हिजिट करतात, तेव्हा नेमकी स्वच्छता, जेवणाचा दर्जा आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचं तुम्ही इव्हॅल्युएशन करता? निवास न्याहारी योजना ही बेसिकली अशी की टुरिस्टसाठी स्थानिकांकडून केलेली ही योजना आहे. जेव्हा आमचे अधिकारी जातात तर बेसिकली स्वच्छता एक
खूप मोठी गोष्ट आम्ही कन्सिडर करतो. नंतर टुरिस्टची सेफ्टी आमच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाची आहे. आणि जेवण जे लोक देतात, आम्ही नेहमी सांगतो की जे एफडीआयचं रजिस्ट्रेशन तुम्ही नक्की करा आणि त्यांचं सर्टिफिकेशन एफडीआयचं करा, जेणेकरून टुरिस्टला चांगलं जेवण देता येईल. आणि उद्या जर त्यातनं काही वाईट प्रकार घडत नाही, पण घडला तर त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी जी असते, कारण आपली नोंदणी असल्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये असतो, आपण त्या बाबतीत जागरूक असतो. आपण अलीकडच्या काळात या निवास न्याहार योजनेमधले बऱ्याचशा ज्या काही बरीचशी जी काही केंद्र आहेत ती इतक्या म्हणजे प्रोफेशनली आपण म्हणू अशी चालवली जातात की एखाद्याला वाटेल की अरे मी खरंच एखाद्या निवास न्याहारी योजनेअंतर्गत आलोय की एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आलोय. विशेषतः अलिबाग सारख्या समुद्र किनारी अशी निवास न्याहारीची बरीच उदाहरणं सांगता येतील की एखाद्या चांगल्या हॉटेलच्या सगळ्या सुविधा ते देतात. अशाच काही एक दोन ठिकाणांची माहिती घेऊया या चित्रफितीत. अलिबाग परिसरात निवास न्याहरी योजनेअंतर्गत नोंदणीकृत अनेक केंद्र आहेत आणि ती पर्यटकांना उत्तम सेवा पुरवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे निर्मल कॉटेज. इमारतीत प्रवेश केल्यावर प्रशस्त वेटिंग रूम, डावीकडे भोजनगृह. इथे एकाच वेळी 40 ते 50 जण भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात. भोजनगृहालगत स्वयंपाकघर. स्वयंपाकाची खासियत आहे शाकाहारी जेवण, त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच गुजरात राजस्थान मधून समुद्रकिनारी येणाऱ्या शाकाहारी पर्यटकांची पहिली पसंती निर्मल कॉटेजलाच असते. छोटासा परिसर नितांत सुंदर आहे. हिरवाईनं नटलेल्या या परिसरात 6 कॉटेजेस उभारण्यात आले आहेत. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर छोट्याशा सज्जा निवांतपणे बसता येतं. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटीशी बागही इथे निर्माण केली आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात पोहणं टाळणाऱ्या पर्यटकांसाठी एक स्वच्छ पाण्याचा तरण तलावही इथे बनवलाय. मुलाबाळांसह पर्यटनाला येणारा वर्ग लक्षात घेऊन इथं खेळाच्या विविध सुविधाही पुरवल्या जातात. बुद्धिबळ खेळावं वाटल्यास कॅरमचा आनंद घ्यावा. टेबल टेनिस खेळून कॉलेजमधले जुने दिवस आठवावेत. किंवा मैदानात उतरून घाम गाळण्याऐवजी हँड फुटबॉल गेमचा आनंद घ्यावा. अनिर्बंध बेताल वर्तन करणाऱ्या पर्यटकांना इथे थारा दिला जात नाही. इथं वास्तव्य करायचं असेल तर इथल्या नियमांचं पालन करावं लागतं. यामुळेच की काय कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना इथं जास्त सुरक्षित वाटतं. म्हणूनच पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अलिबाग जवळच्या नागाव परिसरात सीड्स कॉटेज हे MTDC नोंदणीकृत निवास न्याहारी केंद्र आहे. हमरस्त्याला लागूनच असलेल्या या केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत नजर जाताच एक टुमदार बंगला आपलं लक्ष वेधून घेतो. एखाद्या चित्रातल्या घराप्रमाणे सुबक आखीव रेखीव असा बंगला, दोन्ही बाजूला वरांडे, पडव्या असलेली भव्य वास्तू आणि चारी बाजूला असलेला बगीचा. आपलं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा अत्यंत कल्पकतेनं वापर करून सुशील जाधव यांनी हे व्हिलेज उभारलं आहे आणि अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीनं सजवलंही आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूला व्हरांड्यात बैठकीची खोली तयार केली आहे. आगळं वेगळं फर्निचर, त्याची सुंदर मांडणी आणि कलात्मक वस्तूंनी सजवलेल्या या खोलीत 10-12 पर्यटकांचा ग्रुप एकत्र बसून गप्पांचा किंवा बैठ्या खेळाचा आनंद घेऊ शकतो. एखाद्या छोट्या कॉन्फरन्ससाठीही ही जागा उपयुक्त आहे. बंगल्याच्या मागेच दुसऱ्या व्हरांड्यात भोजन कक्ष आहे. इथं एकावेळी 25 ते 30 जणांच्या भोजन व निहारीची सोय होऊ शकते. एक वेगळा अनुभव म्हणून पर्यटकांसाठी इथं राहुटीही उभारण्याची सोय आहे. MTDC निवास न्याहारी योजनांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष योजनाधारकच पर्यटकांना सेवा देत असतात, त्यामुळे त्या सेवेत
एक वेगळी आपुलकी आणि जिव्हाळा पर्यटकांना आढळतो. अतिशय एका सुंदर छान गावामध्ये बसलेलं हे रिसॉर्ट आहे आणि इथे आल्यावर कुठल्याही तऱ्हेचं कमर्शियल वातावरण अजिबात जाणवत नाही. विशेष करून इथलं आदरातिथ्य आणि इथलं जी आजूबाजूला निर्माण केलेली बाग आहे किंवा इथली फुलं आहेत, फळझाडं आहेत, हे अतिशय नयनरम्य आहे. मला असं वाटतं की ही जागा बाकीच्या इतर MTDC-च्या अनेक निवासस्थानांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. कारण इथलं जे युनिट्स आहेत, राहायची युनिट्स आहेत किंवा इथली जी लाऊंज आहे किंवा या बाजूला जी जेवणाची व्यवस्था आहे, हे सर्व दूर दूर अंतरावर आहे आणि ह्या सगळ्यामध्ये अतिशय उत्तम प्रायव्हसी प्रत्येकाला कधीही कुठल्याही क्षणी मिळू शकते आणि इथला ॲम्बियन्स जो आहे हा खरोखरच दुष्ट लागण्यासारखा आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं मेंटेन करण्यामध्ये मालक सुशील जाधव त्यांचं प्रचंड मेहनत आहे. ह्याच्यामागे गेली कित्येक वर्ष त्यांनी स्वतः मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ॲम्बियन्स अनेक ठिकाणी आपण कोकणात फिरतो तरीसुद्धा आपल्याला मिळणं हे भाग्यच आहे. सध्याच्या ह्या धकाधकी जीवनामध्ये कुठेतरी असा विरंगुळा ऐकण्यासाठी आपण असा सहलीला वगैरे असं आपण बाहेर पडतो, त्यावेळेला हा मनात सहज असा विचार होतो कुठेतरी असं निसर्गाचं आपल्याला असं वातावरण पाहिजे. आणि हॉटेल आणि MTDC-च्या ह्याच्यामध्ये तसा जर फरक पाहिला तर MTDC-च्या ह्या न्याहारीचं आणि राहण्याची जी अतिशय उत्तम प्रकारे सोय त्यांची आहे आणि MTDC-ची ही जी चळवळ आहे अतिशय चांगली आहे. आणि असे पुष्कळ आम्हाला असे अनुभव आले, कुठेही आम्ही गेलो तरी MTDC-च्या ह्याच्या सान्निध्यातच आम्ही तिथे जाणार हे आमचं म्हणजे कधी ठाम आहे. आणि ते खरं आम्हाला विरंगुळा मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जर विचार करायला गेलं तर इथला जो सर्व्हिस आणि जी न्याहारीज आहे ना ह्यामध्ये इतकी जी आपुलकी आहे, घरासारखंच इथं सगळं वातावरण असतं. आणि तसं जर विचार करायला गेलं तर हॉटेलपेक्षा हे फार अतिशय स्वस्त, कारण इथे खऱ्या अर्थाने जिव्हाळा सापडतो. सेट्स कॉटेजचे योजनाधारक सुशील जाधव यांच्या मुख्य बंगल्यातही पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. प्रशस्त खोल्या आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मुख्य बंगल्या व्यतिरिक्त मागच्या बाजूला 3 कॉटेजेस आहेत. प्रत्येक वास्तू स्वतंत्र असल्यामुळे प्रत्येक पर्यटक, कुटुंब वा गटाची प्रायव्हसी जपली जाते. MTDC-चं निवास न्याहारी केंद्र चालवण्याच्या गेल्या 5 वर्षांच्या अनुभवानंतर या उपक्रमातून ग्रामीण रोजगार आणि ग्रामविकासाची चांगली संधी असल्याचं मत सुशील जाधव यांनी व्यक्त केलं. मी जेव्हा हे 5 वर्षापूर्वी चालू केलं होतं MTDC-च्या निवास आणि न्याहारी उपक्रमामध्ये, त्यावेळेचा जो पर्यटनाचा जी संख्या होती आणि आता जे पर्यटनाच्या संख्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे, जवळजवळ 5 ते 10% किंवा त्याच्यापेक्षाही जास्त टक्क्यामध्ये ती वाढ झालेली आहे. आणि त्या दृष्टीने बघितलं गेलं तर या ठिकाणी लोकांना ह्या संधीचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पर्सेंटेजनी पर्यटन वाढलेलं आहे त्याच दृष्टीने बघितलं गेलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये ते कितीतरी पटीत वाढणार आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग इथल्या लोकल किंवा तरुणांनी त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे. त्यामुळे या संधींचा लाभ घेण्यासाठी या क्षेत्रात नव्या उद्योजकांनी आणि तरुणांनी पुढे होण्याची गरज आहे. नरेंद्रजी, आपण बघितलं की ही जी निवास न्याहारी योजना आपण बघितली, आता यात हॉटेल सारखी व्यवस्था याच्यात आपण बघितली असेल, पण मी इथे मुद्दाम सांगेल की निवास न्याहारीचं आणि हॉटेलचं अजिबात कंपॅरिझन नाही आहे. या ठिकाणी निवास न्याहारी ही जी डेव्हलप झालेली आहे ही लोकांच्या मागणीस्तव डेव्हलप झालेली आहे, कारण हा आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागामध्ये मोठी मोठी हॉटेल्स जात नाही आणि काही लोकांना अशा या ठिकाणी अशा व्यवस्था हव्या असतात. म्हणून जे अर्जदार आहे यांनी अशा व्यवस्था त्यांना उपलब्ध करून दिल्या. पण बेसिकली निवास न्याहारी योजनेचा उद्देश हा हॉटेल्सला मारक आहे असं अजिबात नाही आहे. बरं, पण त्याला एक पर्याय म्हणून आणि लोकांना एक कमी पैशात काही झालं तरी ही निवास न्याहारीची ज्या सगळ्या या योजना आहेत त्यांची जे काही टेरिफ आहे ते मला वाटतं हॉटेलपेक्षा कमीच असतं. येस, निवास न्याहारीचा उद्देशच हा आहे की मिडल क्लास जे लोक असतात त्यांना पण उपलब्ध व्हाव्या रूम्स आणि स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा. म्हणून निवास न्याहारी योजना हॉटेलची बरोबर ही कधीच करू शकणार नाही.
आपल्याकडे हे टूर ऑपरेटर म्हणून जेव्हा तुम्ही घेऊन जाता वेगवेगळ्या ठिकाणी निवास न्याहारी योजनेच्या अंतर्गत, असा एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा प्रसंग सांगता येईल का, एक वेगळा असा तुम्हाला अनुभवाला आला? आता तसं केटरिंग बॅकग्राऊंड असल्याने हॉस्पिटॅलिटी हॉटेलमध्ये म्हणा किंवा निवास न्याहारीमध्ये म्हणा, निवास न्याहारीमध्ये ते थोडी जास्ती वाटते कारण घरगुती असल्याने. पण काही गोष्टी ज्या आपण करू शकतो पण ट्रेनिंग अभावी त्याने येणार. तसं एक किस्सा सांगतो, तारकर लिहिला एक दिवशी आमच्या ग्रुपमधल्या एका माणसाने मिल्कशेक विचारलं. हॉटेल व्यवस्थापकीय म्हणाले नाही आमच्याकडे मिल्कशेक नाही कारण आईस्क्रीम नाही. त्यांना म्हटलं अहो तुमच्याकडे मिक्सर केळं दूध साखर आहे, शिकरण करा द्या त्यांना मरणार मिल्कशेक म्हणा. ह्या लहानशा गोष्टी जरी आपण शिकवल्या तरी दे वुड डेफिनेटली रीच द गोल विच एमटीडीसी इज लुकिंग फॉर. म्हणजे एखाद्या ग्राहकाने एखादी गोष्ट मागितली की त्याला नाही म्हणण्यापेक्षा तीच गोष्ट आपल्याकडे जी उपलब्ध आहे त्या पद्धतीने बनवून त्याला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केली. राईट. पण मला वाटतं एक मानसिकतेचा भाग येतो. मुकेशजी, निवास न्याहारी चालवणारे जे आपले सगळे योजनाधारक आहेत त्यांची मानसिकता बदलणं किंवा त्यांना त्या दृष्टीनं ग्रूम करणं, त्या दृष्टीनं त्यांना ट्रेनिंग देणं, ह्या दृष्टीनं एमटीडीसी काही करते का? हो, याच्यावर बरंच काम आमचं आता सुरू आहे. जसं आता कांचनजी बोलले की मिल्कशेकचं उदाहरण दिलं, तर जरी ग्रामीण भागात मिल्कशेक नसेल पण त्यांना पर्यायी उपलब्ध करून देणं आमचं काम असतं. म्हणून हॉटेल्सची बरोबरी आम्ही करू शकणार हे आम्ही म्हटलं आहे. आणि जे निवास न्याहारीचे लोक यांना बेसिक ट्रेनिंग आम्ही आता आमचं प्रपोज आहे की त्यांना किंवा गेस्टशी कसं बोलावं किंवा मग त्यांना सर्व्ह कसं करावं, या ज्या लहान लहान गोष्टी ज्या आपल्याला माहिती असतात पण त्या अधिक चांगल्या कशा प्रेझेंट करायच्या याच्याबद्दल आम्ही ट्रेनिंग आता विचार करतो आहे. मुकेशजी, अजून एक महत्वाचा मुद्दा की निवास न्याहारी योजनेअंतर्गत जेव्हा पर्यटक जातात आणि एखाद्या वेळेला समजा एखाद्या ठिकाणी त्यांचं समाधान नाही झालं किंवा त्यांना अपेक्षित अशी सेवा नाही मिळाली, तर असे लोक काही आपल्याकडे तक्रार वगैरे करतात का की आम्ही एमटीडीसीचं नाव पाहून गेलो आणि आमचा विरस झाला, असं काही घडतं का? कसं असतं नरेंद्रजी की बऱ्याच टुरिस्ट जो असतो हा खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा घेऊन फिरायला जात असतो की मला एसीच हवा किंवा मला एलसीडीच हवा. पण ग्रामीण भागात आपण गेलो तर कदाचित एसीची गरज नसते तिथे, पण एक त्यांना हॅबिट्यूड झालं की मला घरी एसी आहे म्हणून मला इथे पण एसी हवं. आम्ही त्यांना सांगतो की हा जो नका सरवणे इथे एसीची गरज नाही, तुम्ही एकदम नॅचरल हवे झोपून बघा, तुम्हाला एसीची गरजच पडणार नाही. म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात की त्या इकडे राहिले आपल्या शहरात राहिलेल्या असतात आणि त्यांना त्या अनुषंगाने त्यांना सोयी तिथे हव्या असतात. पण निवास नेण्याचा उद्देशच आपला नाही येतो, पण ज्या शक्य असतात आमच्याकडनं त्या सगळ्या आम्ही सोयी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. वेळासमध्ये आपला काय अनुभव आहे पर्यटकांच्या बाबतीत? वेळासमध्ये अनुभव असा आहे की शहरी लोक खूप आनंदाने साधी राहणीमान स्वीकारतात. मग अशी म्हटल्याप्रमाणे सुरुवात आम्ही पडवीपासूनच केली होती, पण आता कोकणाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोकणी पदार्थ क्युझिन आपण जे म्हणतो, आणि ते खूप लोक एन्जॉय करतात. इनफॅक्ट आमच्याकडे गेल्याच वर्षी UK-मधनं 75 मुलं आली होती, स्टुडंट्स आले होते, आणि त्या लोकांनी जेवण ते एन्जॉय केलंच पण त्यांनी गावाच्या विकासात पण आपला हातभार लावला. आणि अनेक ठिकाणी गाव स्वच्छता करणं मोहीम जी आहे ते आम्ही या स्टुडंट्सच्या माध्यमातून राबवली. तर उदाहरणार्थ TCS जे आहे टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस हे गेले काही वर्ष सातत्याने आमच्याकडे येत आहेत आणि TCS-च्या एम्प्लॉईजना म्हणजे हा प्रकल्प इतका आवडला आहे की आता फक्त कासा महोत्सव नाही तर संपूर्ण गाव आणि समुद्रकिनारा जो आहे त्याच्या स्वच्छतेकरता ते लोक आपलं योगदान देतात. तर अशा प्रकारे गावाच्या विकासात पण पर्यटकांना सहभागी करून घ्यायचा प्रयत्न आता आम्ही सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं निवास न्याहारी योजने अंतर्गत जेव्हा एखादी व्यक्ती येते तेव्हा ती त्याची सुरुवात असते. म्हणजे मुकेशजी, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की तो निवास न्याहारीची सुरुवात करतो, मग तिथे येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी सोयीनियर म्हणून त्याच्याच गावात बनलेल्या काही वस्तू विकतो, कुठे त्या गावची म्हणून काही वैशिष्ट्यपूर्ण अशी एखादी पदार्थ असेल, पाककृती असेल किंवा अगदी लोणचं असेल त्या विशिष्ट शैलीतलं, तर ते बनवतो. पर्यटक जाताना ते सहज घेऊन जातो. म्हणजे एका निवास न्याहारीवर अनेक छोटे छोटे असे व्यवसाय तो योजनाधारक किंवा त्याच्या आसपासच्या जणांना मिळू शकतो आणि एक रोजगाराची एक आपण चेन ज्याला म्हणतो ती यातनं निर्माण होऊ शकते. मुकेशजी, ह्या टप्प्यावर आपण आणखीन एका आपल्या स्पॉटकडे जाणार आहोत की जिकडे समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा हे पर्यटकांचं आकर्षण आहे, परंतु असे अनेक समुद्रकिनारे आहेत आज महाराष्ट्रात की जे अजून लोकांना माहिती नाहीत, ज्याला आपण व्हर्जिन बीचेस म्हणतो. तर अशा एका गणेश गुळे, गणपती गुळे सगळ्यांना माहिती आहे पण पावसपासून काही अंतरावर गणेश गुळेचं समुद्रकिनारा आहे, तिथे एक MTDC-च्या निवास न्याहारी योजनेअंतर्गत केंद्र उभं आहे की त्या समुद्रकिनाऱ्याचा फायदा घेऊन त्यांनी आपला कसा व्यवसाय स्वयंरोजगार तिथे निर्माण केलाय
ह्याचं उदाहरण बघूया. महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचं वैशिष्ट्य म्हणजे राज्याला लाभलेली कोकण किनारपट्टी. या किनारपट्टी लगतचे विविध बीचेस म्हणजे पर्यटकांना मनसोक्त आनंद लुटण्याची मिळालेली जणू पर्वणीच. पर्यटकांच्या गजबजाटापासून मुक्त निसर्गातल्या शांततेत तिथल्या जैवविविधतेचा अनुभव देणारे अनेक किनारे कोकणात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गणेश गुळेगावचा हा किनारा. कोकणातल्या प्रसिद्ध पावस क्षेत्रापासून केवळ 5 किलोमीटरवर असलेला हा किनारा फारसा पर्यटकांना परिचित नाही. अनाघ्रात स्वच्छ किनारपट्टी. एका बाजूला हिरवागार मोर्या डोंगर, हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा जणू इथं दृश्यमान होतात. लांब लचक किनारा आणि किनाऱ्यालगत दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत पसरलेलं सुरूचं वन, दूरवर कुठेतरी एखाद दुसरा पर्यटक. इथं पर्यटकांचा धिंगाणा नाही म्हणून अस्वच्छताही नाही. अत्यंत शांत वातावरणात निसर्गाच्या विलोभनीय रूपाचे अनेक पैलू इथं उलगडत जातात. याच किनाऱ्यावर MTDC च्या निवास न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणीकृत ओशियानो पर्ल आहे. कोकणातल्या जांभा दगडातली ही वैशिष्ट्यपूर्ण वास्तू कोकणातल्या वाड्याशी नव्हे तर गोव्यातल्या पोर्तुगीज शैलीतल्या वाड्याशी नातं सांगणारी, ग्राम संस्कृतीचं दर्शन घडवणारा सुबक नेटका परिसर आणि वाड्यापुढची सुंदर बाग. ओशियानो पर्लचं वेगळेपण म्हणजे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये असावा तसा गणवेशधारी स्टाफ आपल्या सेवेला हजर असतो. बंगल्याच्या मागे सुमारे 1.25 एकरची नारळाची बाग आहे. एकमेकांशी स्पर्धा करत उंचच उंच वाढलेले माड, झावळ्यात आडून चालणारा सूर्यकिरणांचा लपंडाव, झाडांना टांगलेले हिंदोळे एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जातात. माडाच्या पानांची सळसळ, समुद्राची धीर गंभीर गाज, पक्ष्यांचं मधुर कूजन ऐकत इथं निवांत होता येतं. चोहीकडचा निसर्ग डोळे भरून पहावा. माडाच्या झाडावरून सहजगत्या नारळ काढणाऱ्या मुलाचं कौशल्य पहावं. झाडावरून काढलेल्या ताज्या ताज्या शहाळ्याचं पाणी प्यावं. आणि झाडावर असलेल्या मचाण खोलीत आराम करावा. झाडाच्या फांद्यावर उभारलेलं हे घर आतून मात्र सर्व सोयींनी युक्त आहे. मचाण खोलीच्या सज्जातून समुद्रात डुंबणारा सूर्य पाहणं हा इथला अगदी खास अनुभव आहे. गणेश गुळ्याचं स्वयंभू गणेश मंदिरही प्रसिद्ध आहे. या मंदिराला बाहेरच्या बाजूनं पाहिल्यास 2 कळस दिसतात, पण गाभाऱ्याला आतून 1च कळस दिसतो. या प्राचीन मंदिराविषयी काही रोचक आख्यायिकाही सांगितल्या जातात. मंदिराजवळच वेगळ्या बांधणीची विहीर आहे. ही पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, या विहिरीच्या पाण्याची पातळी कायम स्थिर असते हे या विहिरीचं वैशिष्ट्य. परिसरात फेरफटका मारून ओशियानो पर्लमध्ये इथल्या स्वयंपाकघरात स्थानिक महिलांनी केलेल्या रुचकर स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येतो. 10 ते 15 स्थानिक तरुणांना तसंच स्त्रियांना यामुळे कायमचा रोजगार निर्माण झाला आहे. नेहमीच्या पर्यटन स्थळांपासून वेगळ्या अशा या गणेश गुळ्याच्या बीचवर MTDC च्या निवास न्याहारी योजनेअंतर्गत ओशियानो पर्लमुळे पर्यटकांना एक विश्वासार्ह पर्याय प्राप्त झालाय हे निश्चित. मुंबई ठाण्यासह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणात समावेश होतो. कोकणचं मुख्य वैभव म्हणजे इथले समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगतच्या नारळी पोफळीच्या बागा. या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी वारंवार पर्यटकांची पावलं
कोकण किनारपट्टीकडे वळतात. त्यातही अलिबाग परिसर मुंबईपासून जवळ असल्यामुळे अलिबाग, नागाव, किहीम इथल्या किनाऱ्यावर पर्यटकांची जवळजवळ 12 महिने वर्दळ असते. अलिबाग जवळच्या किहीम बीच लगत ताडामाडांनी वेढलेली वैद्यवाडी आहे. सुमारे 2.5 एकरचा परिसर आणि त्यात 10-10 फुटावर असलेले 100 हून अधिक माड. अशा निसर्गरम्य वातावरणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नोंदणीकृत निवास न्याहारी केंद्र आहे. विशेष म्हणजे एका ब्रिटिशकालीन जुन्या बंगल्यात हे केंद्र वसले आहे. तुम्ही हा जो बंगला मागचा बघता आहेत, हा बंगला जो आहे तो ब्रिटिशांच्या वेळपासूनचा बंगला आहे आणि ब्रिटिश लोक त्यावेळेला विश्रांती घेण्यासाठी त्यांचे ऑफिसर्स वगैरे इकडे राहायला यायचे असं आम्ही ऐकून आहोत. आणि त्याच्यानंतर डॉक्टर उल्हास वैद्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी मिळून 1965-66 साली हा बंगला परचेस केलेला आहे, विकत घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही हा व्यवसाय इकडे 8-10 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे आणि गेली 60-5.5 वर्ष ही मी स्वतः ही सगळी मॅनेज करतो आहे. आणि ही आमची टोटल प्रॉपर्टी जवळजवळ 1.25 एकरची आहे आणि इकडे टोटल ॲट द टाईम आमच्याकडे 25-30 पर्यटक राहू शकतात, एवढी व्यवस्था आमच्याकडे कम्फर्टेबल आहे. आणि पर्यटकांसाठी प्रत्येक रूममध्ये आणि प्रत्येक कॉटेजमध्ये एअर कंडिशन, टेलिव्हिजन, गिझर, जनरेटर बॅकअप, रेफ्रिजरेटर या सोयी आहेत. आणि आमच्याकडे जे पर्यटक येतात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक सगळीकडनं लांबून लांबून आमच्याकडे पर्यटक येत असतात. किहीम बीचची सुंदर पार्श्वभूमी वैद्यवाडीला लाभली आहे. या बीचवरून एका बाजूला उंदेरी तर दुसऱ्या बाजूला खंदेरी या दोन शिवकालीन दुर्गांचं दर्शन घडतं. बीचवर येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता वेगवेगळी असते. धांगडधिंगा करणाऱ्या पर्यटकांपेक्षा शांतपणे निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांनाच वैद्यवाडीत प्रवेश मिळतो. म्हणून इथं कौटुंबिक पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था ब्रिटिशकालीन बंगल्यात किंवा पर्यटकांसाठी उभारलेल्या 3 कॉटेजेसमध्ये केली जाते. जुन्या बंगल्यात प्रवेश करता क्षणी मोठा दिवाणखाना आहे. कलात्मक पद्धतीनं तो सजवला आहे. आतल्या बाजूला 2 बेडरूम्स आहेत. छोट्या कुटुंबाची सोय कॉटेजमध्ये केली जाते. पर्यटकांच्या आवडीनुसार त्यांच्या न्याहारी व भोजनाची व्यवस्थाही इथं केली जाते. स्थानिक तरुणांना या दृष्टीनं आवश्यक ते प्रशिक्षणही दिलं गेलं आहे. पर्यटकांची सोय होण्यासाठी आमच्याकडे जे कामगार असतात, म्हणजे आपण ज्याला स्टाफ म्हणतो, ते आमच्याकडे कोकणपट्टीतले आणि स्थानिक सगळं स्टाफ आमच्याकडे आहे. आणि माझा असा अनुभव आहे की ते लोक इकडे 5-7 वर्ष आमच्याकडे कंटिन्यू काम करत आहेत आणि वर्षातनं साधारण ते लोक 10-11 महिने कंटिन्यू काम करतात. ना फक्त ते गावाला जातात, बाकी 10-11 महिने ते कंटिन्यू आमच्याकडे राहिल्यामुळे पर्यटकांची सोय आमच्याकडे राऊंड द क्लॉक होऊ शकते. त्यांना काय रात्री अपरात्री काय सोय हवी असली, काय कोणाला डॉक्टर्स हवे असते, तर आमच्याकडे सगळी सोय उपलब्ध त्याच्यासाठी आहे आणि त्यामुळे पर्यटक आमच्याकडे जास्ती सॅटिस्फाईड होतात असं मला तरी वाटतं. पर्यटकांच्या सोयीसाठी राज्यातल्या पर्यटन स्थळांवर MTDC च्या सहकार्यानं अशी निवास निहारी केंद्र पर्यटकांना सेवा देत आहेत. पर्यटक आणि MTDC यांच्यामधला दुवा ठरणाऱ्या अशा पर्यटन केंद्रांची एक भक्कम साखळी राज्यात उभी राहिली तर राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा झपाट्यानं विकास होईल हे निश्चित. आपण या आता 2 स्पॉट्सची माहिती पाहिली. खरं तर समुद्र किनारी असलेली गावं, त्यामुळे पर्यटनासाठी तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण आत्ता आपण जे वैद्यवाडीचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी स्पेसिफिकली म्हटलं होतं की आमच्याकडे आम्ही तरुण ग्रुप किंवा फक्त पुरुष असलेले ग्रुप आम्ही आमच्या पर्यटन केंद्रात घेतच नाही, कारण समुद्र किनारा त्यासाठी येणारा जो एक वेगळा वर्ग आहे त्याचं थोडंसं काही बेलगाम वगैरे वागणं असतं ते आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये होऊ देत नाही. आणि म्हणून तिथे कौटुंबिक जो वर्ग आहे, फॅमिली क्राऊड आहे,
तो अधिक विश्वासाने तिथे जातो. म्हणजे मला वाटतं याने मगाशी तो मुद्दा मांडला की हॉटेलपेक्षा निवास न्याहारी योजनेतली जी केंद्र आहेत ती पर्यटकाला जास्त सुरक्षित वाटतात. पण आपल्यासारख्या होमस्टेमध्ये जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्याच्यामुळे इतर कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात आपल्या भागात? एक अभ्यास आम्ही केला होता रिसेंटली, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की जे पर्यटक जे येत आहेत होमस्टे मॉडेलमध्ये त्यांनी काही इन्कमवरती फरक पडतोय का, तर आम्हाला पण माहिती नव्हतं पण खूप बरं वाटलं की 10-12% वाढ लोकांच्या इन्कममध्ये झालेली आहे. हा झाला प्रत्यक्ष फायदा. दुसरा फायदा असा आम्हाला आढळला आहे की फक्त होमस्टे नाही तर गावातील टेलिफोन बूथ जे आहेत, गावातले हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत किंवा अन्य जे सोयी पुरवणारे रिक्षावाले आहेत किंवा बोटीच्या फेरी करणारे कोळी लोक जे आहेत, तर ह्या संपूर्ण गटाच्या इन्कममध्ये पण एक हातभार ह्याचा लागतोय. दुसरं एक लक्षात असं आलं की अनेक पर्यटक जे येतात इथे ते खूप संवेदनशील असतात आणि जेव्हा ते बघतात की गावामध्ये शाळा आहेत आणि गावात परिस्थिती काय आहे, त्यावेळेस गावातल्या शाळांना डोनेशन किंवा गावातल्या शाळांतल्या मुलांकरता शैक्षणिक साहित्य येताना बरोबर आणणं असंही काही नागरी पर्यटक आणि ग्रामीण भागातले स्थानिक यांचे काहीतरी वेगळे आर्ट इथे झुलते असं आपल्याला. नक्कीच नक्कीच. तर हा एक खूप छान अनुभव आता आम्हाला येतोय आणि तो वाढतोय तो मुख्य म्हणजे. तर त्यामुळे एक ते गावाच्या व्यवस्थापनात आपण कसं पर्यटकांना आपण गुंतवता येईल ह्याचा एक प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय. मुकेशजी, हे जे होमस्टेच्या बाबतीत होत असलेलं रोजगार निर्मिती आपण पाहिली, ही जी होमस्टे जी प्रस्तावित जी स्कीम आहे ती नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करायला हवं? प्रस्तावित होमस्टे जी योजना याच्यामध्ये बेसिकली आम्ही बचत गटांना नोंदणी देणार आहे. बचत गट असतील किंवा युवा मंडळ असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आपण ज्यांना एनजीओ म्हणतो, सॉरी एनजीओ जे असतील गैर सरकारी संस्था अशा ग्रुप्सला आपण नोंदणी देणार आहे आणि ह्या ग्रुप्सने गावातली 10 घरं निवडून त्या 10 घराच्या घरमालकांना एनओसी घ्यायची आणि येणाऱ्या पर्यटकांची 10 घरात व्यवस्था करायची. म्हणजे एक ग्रुप ऍक्टिव्हिटी या टाइप मध्ये आपलं होमस्टे असेल, जर का निवास न्याहारी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी असेल. मला वाटतं मुकेशजींच्या माध्यमातून आज बरीच माहिती निवास न्याहारी आणि होमस्टे विषयी या भागातनं आपण महाराष्ट्रासमोर पोहोचवलेली आहे. कारण शेवटी एखाद्या प्रांताचं पर्यटन वाढतं म्हणजे काय होतं, त्यात जर का स्थानिकांचा सहभाग असेल तरच त्या पर्यटनाच्या वाढीला खरा अर्थ आहे. आणि निवास न्याहारी आणि होमस्टे या योजना अशा आहेत की जिथे ग्रासरूट लेवलला तिथे असलेल्या एका कुटुंबाला फॅमिलीला आपण आपल्या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या जाळ्यामध्ये घेतोय आणि या प्रत्येक छोट्या छोट्या इंडिव्हिज्युअल युनिट्स एक फार मोठं जाळं बनतंय आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या पर्यटन क्षेत्राचा विकास होणार आहे. आणि आज मुकेशजी ही तुम्ही सगळी माहिती दिलीत, मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जे कोणी आज हा कार्यक्रम पाहत असतील त्यांनी नक्कीच यापासून काहीतरी प्रेरणा घेतली असेल आणि कदाचित तुमच्याकडे निवास न्याहारी किंवा होमस्टेसाठी अर्जांचा कदाचित पाऊस पडेल इतकं एक छान चित्र तुम्ही उभं केलेलं आहे. आणि ते नुसतं चित्र उभं केलेलं नाही, ते खरं आहे, ते वास्तव आहे, ते खरोखरच तुमचा त्या योजना धारकाचाही विकास करणार आहे. मला वाटतं ह्याच नोटवरती हा कार्यक्रम संपूया. मुकेशजी आपले मनपूर्वक आभार, तसंच आपणही दोघं येऊन आपले अनुभव इथे शेअर केलेत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत हा पर्यटनाचा विषय आपण वेगळ्या पद्धतीने पोहोचवलाय. हे MTDC हा जो उपक्रम आहे महापर्यटन पर्यटनातून रोजगाराची संधी, ही मालिका अशीच चालू राहणार आहे. पुढचा एपिसोड पुढच्या शनिवारी रात्री 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर पाहायला विसरू नका. नमस्कार. जय जय जय.